नमस्कार मित्रांनो यावर्षीच्या दिवाळीपासून पुढील पाच वर्षापर्यंत राशन कार्डधारकांना साडी मिळणार आहे कोणत्या राशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो याबाबत दहा नोव्हेंबर रोजी शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे तर ही काय योजना आहे ती आता आपण समजून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मित्रांनो या शासन निर्णय मध्ये काय म्हंटल बघा योजनेचा जो कालावधी आहे तो दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात येत आहे आणि कोणते रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र असतील तर अंत्योदय शिधापत्रिकाधारक मित्रांनो आपल्याकडे पिवळं केशरी आणि पांढरा असे वेगवेगळे राशन कार्डचे प्रकार आहेत परंतु लोकांना हेच माहीत नसतं की आपल्या रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे त्यासाठी ऑलरेडी आपण या चॅनलवरती रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि आपल्या रेशन कार्डचा प्रकार कसा ओळखायचा याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पाहायचा झाल्यानंतर तुम्ही तो बघू शकता ज्यामुळं तुम्हाला समजेल की तुमचं जे रेशन कार्ड आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतं मित्रांनो या ठिकाणी बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पावी बावीसपर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची जी संख्या आहे ती आहे चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या संख्येत होणारी वाढ किंवा घट याची शक्यता आहे त्यांच्या संख्येनुसार सदरची जी योजना आहे ती लाभार्थ्याच्या संख्येत वाढ किंवा घट होणार आहे म्हणजे मित्रांनो जे काही नवीन अंत्योदय शिधापत्रिकामध्ये लोकांची नावं जोडतील किंवा काहींची नावं कमी होतील तर त्या ठिकाणी लाभ देण्यासाठी या योजनेचा जे काही निधी आहे तो कमी जास्त या ठिकाणी होऊ शकतो आता रेशन कार्डच्या बाबत आपण वेळोवेळी अपडेट जे काय आहे ते देत आलेलो आहे त्यामुळं जर तुम्हाला रेशन कार्डच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळं रेशन कार्डशी संबंधित नवनवीन जी काही माहिती येईल ती आम्ही या चॅनलवरती प्रकाशित करत असतो साडी वितरण कसं केलं जाणार आहे त्याबाबत इथं सांगितलेलं आहे साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानामधून साडी वितरित केली जाणार आहे महिलांसाठी ही एक महत्वाची योजना अंत्योदय शिधापत्रकधारकांसाठी आहे वितरणाचा जो कालावधी असेल तो बघा कधी मिळणार आहे शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रति कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येईल योजनेचा जो लेखाशीर्ष आहे बघा सदर योजनेकरता नवीन लेखाशीर्ष शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे मित्रांनो याबाबत अशा संप ही जी संपूर्ण नियम अटी आहे तिथं दिलेल्या आहेत कार्यपद्धती काय आहे का आहे ती देखील सांगितलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून यातल्या सर्व नियम अटी वाचू शकता